म्हणजे जिथे राणा दंपत्य सध्या निवास करत आहे त्या त्यांच्या निवासस्थाना बाहेरून मेघा कुचिक आमच्या प्रतिनिधी थेट आपल्याशी जोडल्या गेल्या. मेघा, आता सध्या काय वातावरण आहे? आपण बघतोय की प्रसाद देणार असं म्हणतायत ते सगळेजण, पण नेते मंडळी कुणी दाखल होताना दिसत आहेत का त्या ठिकाणी? नक्कीच, आता नेते आणि लोकप्रतिनिधी आहेत ते राणा दाम्पत्य जिथे राहत आहेत त्या घराच्या बाहेर दाखल होत आहेत. आपण जर बघितलं तर इथे आपल्याला रमेश तोरगावकर आमदार इथे दाखल झालेले दिसत आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं इकडे कार्यकर्ते देखील दाखल झालेले आहेत. राणा दाम्पत्य 9 वाजता मातोश्रीवर जाणार असं त्यांनी निर्धार केलेला आहे. त्यांना तुम्ही कसं रोखणार? त्यांनी समर्थ यावं, समर यावं, त्यांना समजेल. ते लपून बसले आहेत, ते बाहेर निघणार नाही. त्यांचं स्वागत करायला मी उभा होत नाही. ते यावं, त्यांनी 100% त्यांना रोखणार. त्यांच्यात जर दम आहे तर त्यांनी मातोश्रीवरती येऊन चॅलेंज कोणाला करतोय आपण हे त्यांनी त्यांच्या लायकीनुसार पाहावी. इथे महाराष्ट्रात ठाकरे फॅमिलीला आणि मातोश्रीला चॅलेंज करणं हे राणासारख्या येड्यागाबाळ्याचं काम नाही. स्वतःची लायकी समजावावी, त्यानुसार स्टेटमेंट द्यावा. हिंदुत्ववादी हे काय आम्हाला हिंदुत्व शिकवणार? यांनी कधी पापटन केलंय का? म्हणणं होतं की मुंबईमध्ये तुम्ही त्यांना आव्हान दिलेलं पाय ठेवूनच दाखवा. त्यांचं असं म्हणणं आहे, मी इथे दाखल पण झालेली आहे आणि चालत मातोश्रीवर. बाहेर यायला पाहिजे, ते बाहेर आले त्यांना दाखवणार, त्यांना प्रसाद पण देणार आम्ही.